रेशमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। माजी आमदार व लोकनेते कैलासवासी बाबूराव चाकोते यांनी अनेक कामे शहर उत्तर मध्ये केले। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाकोते परिवाराने जनतेचे कार्य सदैव ठेवले व ठेवत आहेत। त्यांची तिसरी पिढी म्हणजे सुदीप चाकोते यांनी कोरोना काळामध्ये अनेक कामे जनहिताची केली, अनेक लोकांना मदतीचा हात दिला। सोलापूर शहर जिल्ह्यात कांचन फाउंडेशनच्या माध्यमातून व काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष काम केले। हे करत असताना त्यांना पश्चिम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड केली। या निवडीमुळे ते अधिक जोमाने पक्षहिताचे काम करू लागले। त्यांची ओळख राहुल गांधी सोनिया गांधी प्रदेशच्या अनेक नेत्याबरोबर झाली। ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत। पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाच्या वतीने त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला। त्यांचे कार्य पाहून त्यांना पश्चिम महाराष्ट्र विभागातून प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी म्हणून त्यांची एकमताने निवड करण्यात आली। या निवडीला अतिशय महत्व असून काँग्रेस पक्षाच्या या नूतन प्रतिनिधीची मुदत ही 5 वर्षे असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष यांना मतदान करता येणार आहे। प्रदेशच्या कोणत्याही मीटिंगला हजर राहता येणार आहे। चाकोते कुटुंबीय काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत। या त्यांच्या निवडीमुळे सोलापूर शहरातील त्यांचे कार्यकर्ते अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत। अनेक कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून शुभेच्छा दिल्या।